नमस्कार, गुरुभारत महाराष्ट्राच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आणि मुरली अण्णांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे. 43,000 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे आणि आपण पाहू शकतो की विजयाचा जल्द सुरू आहे. सगळे इथे तरुण जमलेले आहेत. विजयाचा जल्द सुरू आहे आणि 8व्या फेरी असे मुरली अण्णांनी जवळजवळ 43,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. आपल्यासोबत काही इथे माणसं तर काय सांगाल तुम्ही? मुरली अण्णांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे. हा, काय सांगाल? खात्री नव्हती या वेळेला विजयाची. हा, तुम्ही पाहू शकता की इथे सर्व तरुणांचा जल्लो सुरू आहे आणि भगवा वादळ इथे दिसतो. आपल्यासोबत मुरली अण्णांच्या सासरे आहेत. हे आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी उपलब्ध झाले. तर तुमच्या जावयाचा विजय झालेला आहे, काय सांगाल? पण या वेळेला जरा धाकधूक होती त्याबद्दल. विजयाची धाकधूक होती असं काय वाटत? मुरली अण्णांच्या कामाला हे पुणेकरांनी मतदान दिलं असं वाटतं. हा, कोथरूड मधन थोडं कमी मतदान झालं असं कळालं. हा, जास्त पुण्याच्या कोथरूड मधून अण्णांचा जो माले किल्ला म्हटला जातो तिथे ते स्वतः राहतात. तिथे त्यांना मतदान झालेलं आहे. पण यावेळेस ते थोडंफार आम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची. तुमच्या जावयाचा विजय तर पूर्ण निश्चित झालेला आहे. जावयाचा काय शुभेच्छा? तुमची भेट झाली नाही का? धन्यवाद. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपण पाहू शकता इथे सगळी जल्लोष करताना दिसत आहे. हा पुण्याचा मतदारांचा कल आपल्याला दिसून आला. यावेळेला भाजपचे मुरली अण्णा मोहन यांना विजयी करून त्यांनी पत्रावरती शिक्का मारलेला आहे. धन्यवाद पुणे कोथरूड मतदारसंघातून. धन्यवाद.